लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। बीजेपी विधायक गणेश नाइक ने आज नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की और बढ़ते कोरोना एवं ओमिक्रॉन के खतरे को देखते हुए जागरूकता एवं जरूरी इंतजाम करने पर जोर दिया। आयुक्त से 54वीं मुलाकात में पूर्व मंत्री गणेश नाइक ने गंसोली इलाके में फैल रहे प्रदूषण समेत नवी मुंबई के विभिन्न इलाकों में रुके हुए नागरी विकास कार्यों को शीघ्र पूरा करने की मांग की है। इस दौरान पूर्व विधायक संदीप नाइक, पूर्व मेयर जयवंत सुतार, सुधाकर सोनावने, सागर नाइक एवं युवा नेता निशांत भगत समेत तमाम पदाधिकारी मौजूद थे। देखे रिपोर्ट। पूर्व मंत्री गणेश नाइक ने आज नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की और बढ़ते कोरोना और ओमिक्रॉन के खतरे से निपटने जरूरी इंतजाम करने की मांग की। इस दौरान पूर्व विधायक संदीप नाइक, पूर्व महापौर जयवंत सुतार, सुधाकर सोनावने, सागर नाइक एवं युवा नेता निशांत भगत समेत कई वरिष्ठ पदाधिकारी एवं नगर सेवक मौजूद थे, जिन्होंने आयुक्त के समक्ष अपने अपने प्रभाग के नागरी विकास और समस्याओं का उजागर किया। बीजेपी विधायक गणेश नाइक ने यहां गंसोली इलाके गटर नालों में छोड़े जा रहे केमिकल और प्रदूषण का मुद्दा उठाया। यहां युवा नेता निशांत भगत ने अधिवेशन में उठाए गए यूटिलिटी भूखंडों को बेचने का मुद्दा उठाते हुए मनपा आयुक्त की भूमिका स्पष्ट करने की अपील की। वहीं पूर्व विधायक संदीप नाइक ने नागरी समस्याओं के शीघ्र समाधान की मांग की। पूर्व मंत्री ने यहाँ लोक प्रतिनिधियों द्वारा प्रस्तुत मुद्दे पर क्या और कब कार्रवाई होगी, इस पर आयुक्त से जवाब मांगा और सकारात्मक पहल करने की मांग की। आइए सुनाते हैं उन्होंने क्या कुछ कहा। COVID-19 जगाच्या कुठेतरी लोक म्हणतात चीन मध्ये सुरू झाला, परंतु आपल्या देशात येताना 2020 झाला। आता 2021 मध्ये ओमिक्रॉन नावाचा जो दुसरा एक रोग आला आहे त्याचाच म्हणजे कोविडचाच भाग आहे तो, आणि त्याची लाट जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये उसळेल अशा प्रकारची भूमिका काल विधानसभेमध्ये आरोग्य मंत्री यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं। आणि मी खाजगी त्यांना विचारलं, बाबा नक्की काय, तर त्याचं म्हणणं की ही लाट निश्चितपणे याचं पेशंटचं डबलिंग होण्याचं गती अतिशय डेल्टापेक्षा दुप्पट गतीनं त्या ठिकाणी हा वाढतो आहे, आणि जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये ह्याची संख्या हजारोच्या संख्येने होऊ शकेल, हजारो कदाचित लाखाच्या घरात पण फेब्रुवारीपर्यंत जाऊ शकेल अशा प्रकारची भीती व्यक्त केली जात आहे। आणि म्हणून आज माननीय आयुक्तांना आम्ही तेच सांगितलं की पुन्हा मास्क वापरण्याची जी गरज आहे ती लोकांमध्ये परत पटवली पाहिजे, हात धुण्याचं लोकांना सांगितलं पाहिजे, सोशल डिस्टन्स ठेवण्याचं सांगितलं पाहिजे, रस्ते साफ करणे, गटरं साफ करणे, गल्ल्या गल्ल्यांमध्ये फवारणी करणे, एकूणच स्वच्छता, सार्वजनिक जे स्वच्छतालय आहेत म्हणजे शौचालय आहेत त्या ठिकाणी एकूणच त्या ठिकाणी स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे। त्याचबरोबर डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, महापालिकेचे हॉस्पिटल आणि खाजगी हॉस्पिटलसुद्धा त्याच्यातल्या ऑक्सिजनची सिस्टीम, व्हेंटिलेटर सिस्टीम, फायर ऑडिट या सर्व यंत्रणा म्हणजे फायर ब्रिगेडची यंत्रणा असते आख्या दरवर्षी लागते असंच भाग नाही, कधी कधी 5 वर्ष आग लागतच नाही। उंच आग लागल्यानंतर आणलेली यंत्रणा 5 वर्षानंतर ती मोडीत काढावी लागते, कारण स्क्रॅप मुदत संपलेली असते, म्हणून ते घ्यायचं नाही असं नाही, यंत्रणा पूर्ण तयार केली पाहिजे। आणि तशा प्रकारच्या भूमिका आम्ही तिथं मांडल्यात, आयुक्तांनी सुद्धा तशा प्रकारची तयारी दाखवलेली आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 15 ते 18 वर्षावरील युवकांकरता आणि युवतींकरता लसीकरणाची 3 जानेवारीपासून मोहीम सुरू केलेली आहे। माननीय आयुक्त मोदींना आम्ही सांगितले, आपल्या शहरातील 15 ते 18 वयोगटातील असलेले युवक युवतींची एकूण मोजणी करा, त्या पद्धतीनं टाईम बॉन्ड कार्यक्रम आखा, म्हणजे CBD वाघ, नेरोल फेज 1, फेज 2, सानपाडा, वाशी, कोपरखरणे, घनसोली, ऐरोली आणि झोपटल्यातला भाग
गरज पडली तर शाळांमध्ये त्या ठिकाणी सेंटर सुरू करा, आणि जेणेकरून कुठल्याही प्रकारे आपल्या शहरातील तरुणांना किंवा युवकांना तशा प्रकारच्या गोष्टीला सामोरे जावं लागले, चित्र निर्माण होऊ नये म्हणून दक्षता घ्या, आणि तशा प्रकारे दक्षता घ्यायचं कबूल केलेलं आहे. घनसोल विभागामध्ये तर गटरांची अशी दुरावस्था झालेली आहे की गटरामध्ये कचरा घसरत, गटरामध्ये शौचालयाचं म्हणजे मल ते खाडी जातच नाही, तिथेच दुर्गंधी निर्माण झालेली आहे आणि त्या ठिकाणी लोकांना रोगराई सुरुवात झालेली आहे. घनसोली त्याच परिसरामध्ये पुन्हा एकूणच गटरातून गेलेल्या पाण्याच्या पाईपलाईन, ज्याला पाणी पुरवठा थांबतो त्याला गटरातलं पाणी पाईपमध्ये जातं, आणि त्या परिसरामध्ये लोकांना उलटी संडास वगैरेचे विकार सुरू झालेले आहेत. पाणी आणि पिण्याच्या पाण्याची सुद्धा त्या ठिकाणी तपासणी करायची सांगितलेली आहे. एकूणच आता तिथे केमिकलच्या कंपन्या कमी झाल्या तरी सुद्धा कंपन्या आहेत, त्याच्यातल्या संपूर्ण घनसोलीच्या ते एकदा ब्रिजचं उद्घाटन करायला मी गेलो होतो, तिथे 5 मिनिटांमध्ये मला स्वतःला गुदमरल्यासारखं झालं होतं. आणि म्हणून आता 10-15 दिवसानंतर परत पुन्हा MPCBवर जाऊन त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याने तिथे मी घेऊन जाणार आहे पहिल्यांदा, आणि नंतर जर नाही घडलं तर मग त्या ठिकाणी MPCBच्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध तिथे निदर्शनं करण्याचं आम्ही पक्क ठरवलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया.